मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत. आषाढ आणि श्रावण महिना आला की सणांची उपवासांची रेलचेल सुरू होते. उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा वड्यांची रेसिपी. तर हे साबुदाणा वडे अगदी परफेक्टली कसे बनवायचे, चिवट न होता, मऊ न होता, कुरकुरीत आणि फुगलेले साबुदाणा वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. आणि सगळ्यांना शाळी एकादशीच्या हार्दिक स्वागत. वाव, किती छान क्रिस्पी क्रंची असे साबुदाणा वडे तयार आहे आपले. एकदम मस्त फुलले आहे आणि आतमध्ये साबुदाणा पूर्ण छान शिजला आहे, अगदी मोकळेही झाले आहे. आणि दह्याच्या चटणीसोबत तर हे अप्रतिम लागतात. ही दह्याची चटणी कशी बनवायची हे देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि क्रिस्पी वडे कसे बनवायचे त्यासाठी काय काय केलं आहे, इथे मी दोन फुलपात्र भरून साबुदाणा घेतला आहे. तुम्ही वाटीचंही मेजरमेंट घेऊ शकता, एखाद्या वाटीच्या मापाने घेऊ शकता. मी दोन फुलपात्र साबुदाणा घेतला आहे आणि यामध्ये आता थोडं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते. मी दोन पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतला आहे, यातलं पाणी काढून धुवून घ्यायचा. आता यामध्ये मी पाणी टाकून ठेवलं आहे, साबुदाणा बुडेल इतपत पाणी ठेवायचं आणि हा अर्धा तास असंच पाण्यामध्ये राहू द्यायचा आणि मग हे पाणी ड्रेन करून घ्यायचं. मी आता हे पाणी ओतून दिलं आहे आणि अगदी थोडंसं ओलसर असं ठेवलं आहे, म्हणजे एक दोन चमचे पाणी त्यात असेल असं. आणि आता हा आपण 5 तास किंवा ओव्हरनाईट ठेवला तरी चालेल, छान भिजू द्यायचा. झाकण ठेवून भिजू देऊ. तर मी हा ओव्हरनाईट भिजवला होता आणि तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा आपला साबुदाणा भिजून तयार आहे. अगदी मऊ झाला आहे एक एक दाणा आणि मोकळाही झाला आहे. आता त्यासाठी इथे एक फुलपात्र मी भाजलेले शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे, अगदी भरड केली आहे, जाडसर आहे, खूप बारीक नाही करायचं. एक फुलपात्र, दोन फुलपात्र साबुदाण्यासाठी कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या तुमच्या तिखट ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे अगदी बारीक चिरून पेस्टही टाकू शकता. आणि 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, बटाटेही छान उकडून मऊ करून घ्यायचे. आणि आता हे मॅश करून यामध्ये टाकून घेऊ. तर सगळे बटाटे मी मॅश केले आहे. आता यामध्ये हिरवी मिरची, तुम्ही लहान मुलं असतील घरामध्ये तर थोडीशी पेस्ट टाकली तरीही चालेल कट करून टाकण्यापेक्षा. भाजलेल्या दाण्याचा कूट आणि कोथिंबीर, जिरं आणि मीठ, 1/2 चमचा जिरे, 1/4 चमचा मीठ. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखटही टाकू शकता यामध्ये. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करताना अगदी दाबून मिक्स नाही करायचे, त्याने साबुदाणा अगदी मॅश होऊन जाईल आणि आपले साबुदाणा वड्यांमध्ये अगदी फुगलेला साबुदाणा आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी फक्त व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी आपण बटाटा टाकलेलाच आहे, त्यामुळे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून झाले आहे, तुम्ही बघू शकता छान बाइंडिंग येते. तुमच्या साबुदाण्याला व्यवस्थित बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही 1-2 चमचे पाणी ॲड करून हे करू शकता. मी आता हाताला पाणी लावून घेतलं आहे, पाण्याचा हात घ्यायचा आणि असे गोळे तयार करून ठेवायचे. आता मी सगळ्या साबुदाणा साबुदाण्याचे मिक्सचरचे इथे गोळे बनवून घेते. मुठीत बसेल इतका घ्यायचा आणि गोळे बनवून ठेवायचे. तर आता इथे 2 फुलपात्र साबुदाण्यामध्ये इथे इतके 20 वडे तयार करून झाले आहे, गोळे तयार करून झाले आहे. आणि आता हाताला पाणी लावून घ्यायचे, हात क्लीन करून घ्यायचे आणि आपण वडे तयार करून घेऊ यासाठी. तर इथे दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये असं खोलगट हात करून तळवा करून दाबून प्रेस करून वडा तयार करून घ्यायचा आहे. कडेने अगदी फ्लॅट झाला पाहिजे, अगदी बारीक झाला पाहिजे आणि मध्ये फुललेला असा, त्यासाठी खोलगट हात करून पटकन दाबून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता साईडने अगदी बारीक आहे आणि मध्ये फुगलेलं आहे. याप्रमाणे सगळे वडे आपण दाबून तयार करून घेऊ. इकडे तेलही तापते आहे, तेलही तापलेलं आहे,
तेल अगदी तापू द्यायचं आणि मग मीडियम टू हाय हीटवरती हे वडे तळायचे. तेलात टाकल्यानंतर लगेच उलटे करायचे नाही, लगेच त्याला हात लावायचा नाही, ते थोडेसे चिपकलेले असतात तेला कढईला. अगदी एक दोन मिनिट झाल्यानंतर ते आल्हाद आपल्याला उलटे करता येतात. आता तुम्ही बघू शकता हे आपल्याला इझिली निघताय, उलटे करता येतील असे. लाल होऊ द्यायची एक बाजू आणि मगच उलटे करायचे. थोडासा गोल्डन कलर आला की मग त्याला पलटी करायचं. साबुदाणा वडे तळताना थोडी सावधगिरी बाळगावी लागते, कारण साबुदाण्यामध्ये हवा भरून ते फुटण्याची शक्यता असते. मग अंगावरती साबुदाणा एखादा फुटून उडू शकतो, त्यासाठी जरा जपून लांबूनच हे वडे तळून घ्यायचे. तर आपण एक साईडने याला गोल्डन कलर आला आहे उलटे करून घेऊ. अगदी इझिली होता उलटे. आता दुसऱ्याही साईडने छान तळले आहे, असा छान गोल्डन खरबूज कलर आला की मग आपण काढून घ्यायचे. एका प्लेटमध्ये काढून घेतले. प्लेटमध्ये काढतानाही अगदी छान आवाज येतो आहे. एकदा वडे काढून घेतली एक बॅच की दोन मिनिट थांबून घ्यायचं, तेल छान तापू द्यायचं, मगच दुसरी बॅच तळायला घ्यायची. याने वडे मग छान तळल्या जातात आणि छान फुगतातही. आता हे अगोदरप्रमाणे हे सुद्धा एक साईडने पूर्ण तळून झाले की दुसऱ्या साईडने तळून घ्या. तर हे पण वडे तळून झाले आहे, अगदी क्रिस्पी दिसत आहे. ताटात टाकल्यावरती अगदी आवाज येतो आहे. आता तोपर्यंत आता आपण चटणी तयार करून घेऊ. इथे मी एक कप ताजं घट्ट दही घेतलं आहे, ते छान फेटून घ्यायचं काटे चमच्याने किंवा विक्सरने विस्करने. आता छान फेटून झालं आहे. आता यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकली आहे. हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि पाव अगदी चिमूटभर 1/2 चमचा इतकं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये 2 अगदी बारीक चिरलेले हिरवी मिरचीचे तुकडे, पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. थोडे हिरवी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि 2 मोठे चमचे दाण्याचा कूट, भाजलेल्या दाण्याचा कूट. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जितपत पातळ घट्ट हवी आहे तशी. ही मी मीडियम कन्सिस्टन्सीची वड्यांबरोबर खायला अगदी परफेक्ट असते अशी चटणी बनून आता आपली तयार आहे. तर आता प्लेटमध्ये आपण सर्व्ह करून घेऊ. किती छान दिसत आहे आपले वडे, अगदी छान तळल्या गेले आहे, इतके क्रिस्पी झाले आहे आणि मध्ये अगदी परफेक्टली शिजले आहे साबुदाणा आणि एकदम छान लेअर झाली आहे, फुगले आहे त्यामुळे लेअर पडते. आणि छान दह्याच्या चटणीबरोबर अप्रतिम लागता. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एन्जॉय.